ढकपुटीच्या प्रकोपाने तर आता 40 गाव हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले. मात्र ढकपुटीचा सर्वाधिक फटका हा पीर मुसा कादरी बाबा दर्गाजवळ बसलाय. आजूबाजूची घरं ही उद्ध्वस्त झाली आहेत तर अनेक ट्रक दुकानांमध्ये पाणी गेलं. आता मात्र ही दुकानं पुन्हा परत सावरताना दिसत आहेत. दर्ग्याजवळच्या पाण्याचा पूर्णपणे निचरा झालाय. दर्ग्याच्या दर्शनासाठी लोक जाऊ लागलेत, त्यामुळे ढकपुटीनंतर मोठं नुकसान झालं असलं तरी हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येताना दिसते. 40 गावामध्ये पावसानं धुमाकूळ घातलेला आहे. कालपासून खरं तर या संदर्भातल्या बातम्या आपण जी 24 तासवर पाहतोय ही दृश्य आपण पाहतोय. पाणीच पाणी झालं होतं सर्वत्र. रस्त्यावरती अनेक ठिकाणी पाणी होतं. जीवनावश्यक वस्तूंचं नुकसान झालं. अनेक जण आपला जीव मुठीत घेऊन या पुराच्या पाण्यातूनच वाट काढताना दिसत होते. आज मात्र हळूहळू पाण्याचा निचरा होताना दिसतोय आणि हळूहळू लोक पुन्हा परत स्थिती पूर्वपदावर आणायचा प्रयत्न करत आहेत. काल चक्क ढकपुटी सदृश पाऊस झाला होता आणि त्याने मोठं नुकसानही केलं. तेव्हा आपले प्रतिनिधी योगेश खरे तिथे उपस्थित आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात तिथल्या परिस्थितीबाबतची अधिक माहिती. एकूणच 40 गाव शहरामध्ये आता हळूहळू परिस्थिती जी आहे ती पूर्वपदावर येऊ लागली आहे. काल जवळ या पाटणा देवीच्या परिसरातल्या दर्गा परिसरामध्ये हाहाकार असा उडाला होता. आपण बघू शकतो कालच्या दृश्यांमध्ये हेच ट्रक जवळजवळ पाण्यामध्ये होते. सकाळी पहाटे जर बघितलं तर हे पूर्णपणे पाण्यात बुडाले होते. मात्र दुपारपर्यंत हे टायर्स यांचे पाण्यामध्ये होते. आता पूर्णपणे हे ट्रक्स जमिनीवर आले आहेत, म्हणजे पाणी पूर्णपणे ओसरल्याची चिन्ह आहेत. जे लोक आहेत आजूबाजूला जे त्यांचं जे काही वाहून गेले आहेत ते शोधण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत. आपलं आपले जी दुकानं छोटी मोठी यांनी सुरू केली होती ती लावण्याचा प्रयत्न करतायत. त्याचबरोबर समोरच्या बाजूला जर आपण बघितलं तर ज्या लोकांच्या वस्तू वाहून गेल्या होत्या त्या वस्तू काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. याच ठिकाणी छोटी मोठी दुकानं होती ती दुकानं लावली जात आहेत आणि समोरच्या बाजूला जी काही घरं होती ती पण घरं आता सावरू लागली आहेत. जर आता आपण या बाजूला बघितलं तर दर्गा पण आता हळूहळू सुरळीत झाला आहे. लोक या ठिकाणी दर्ग्यामध्ये जाऊ लागले आहेत आणि त्याचं दर्शन घेण्याचं जे काही आहे ते सुलभ झालेलं आहे. साफसफाई स्वच्छता झालेली आहे आणि त्याचबरोबर पूर्ण पाणी जे आहे या नदीचं हे ओसरलेलं आपल्याला दिसतंय. त्यामुळे सर्वाधिक फटका या परिसराला बसला होता, कारण की पाणी सगळं या ठिकाणी वाहून आलेलं होतं आणि नदीच्या आजूबाजूला जिथे जिथे घरं होती त्या ठिकाणी हा जी व्यापारी पेठ असेल, बाजारपेठ असेल आणि त्याचबरोबर हा दर्गा परिसर असेल, तर या सर्व परिसर आता जनजीवन जे आहे ते सुरळीत असं या ठिकाणी होताना आपल्याला दिसतंय. नक्कीच नकेश योगेश, धन्यवाद आपण दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी. लाल मातीतली कुस्ती म्हणजे